बरं झालं बंधू तुम्ही आलात. आज या प्रसन्न क्षणी तुम्ही बंधू म्हणून मला सहाय्य केले आहे आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही मला सांगितले की हीच ती तिथी आणि हाच तो क्षण आहे, तेव्हापासून माझ्या मनाला समाधान मिळाले आहे. देवी, जर तुम्ही आनंदी असाल तर श्री खंडेराय देखील आनंदी राहतील. मी काही सेवकांना सांगून तुमच्या प्रस्थानाची सगळी तयारी केली आहे. गडाच्या द्वारापाशी मेणा आणि काही निवडक सेवक तुमच्यासाठी सज्ज आहेत. पण मला असं वाटतं की ह्यावेळी त्या ठिकाणी मी एकटीने जाणं जास्त उचित ठरेल. देवी, मी या राज्याच्या प्रधानाच्या दायित्वानुसार तुमच्या प्रस्थानाची योजना केली होती, परंतु जर तुमच्या मनात असं काही नसेल तर माझा काहीच आग्रह नाही. तुमच्या इच्छेनुसारच सगळं काही होईल. येतो मी. अखेर इतके दिवस मी ज्या क्षणाची वाट बघत होते आज तो क्षण आलाच. आजच ती योग्य तिथी आहे जेव्हा हे माझ्या बरोबर गडावर येतील. देवी, तुम्ही आणि श्री विष्णूंनी सांगितलेल्या गोष्टीची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे. ही स्थिती थी, हाच तो क्षण. न जाणो किती अधीरतेने मी त्याची वाट पाहत होते. हो, आजचा दिवस निश्चितच महत्त्वाचा आहे. देवी, माझ्यासोबत तुम्ही देखील आला असतात तर चांगलं झालं असतं असा क्षणभर माझ्या मनात विचार येऊन गेला. नको, आज ह्यावेळी तुम्ही एकटीनंच जावं असं मलाही वाटतं. मी तुम्हा दोघांच्या आगमनाची तयारी करते गडावर. म्हाळसा, तुम्ही तिकडे जाण्याआधी तुमच्याशी थोडंसं बोलावंसं वाटलं म्हणून आले मी. बोला देवी. श्री खंडेराय बानूकडे गेले आणि तिथेच राहिले. इतके दिवस ते बानूवाड्यातच होते कारण त्यांनी बानूला तसा शब्दच दिला होता. आज इतक्या दिवसांनी तुम्ही पुन्हा भेटणार तेव्हा मी माझ्या रागावर संयम ठेवावा असंच म्हणायचंय ना तुम्हाला? हो, कारण जे झालं ते झालं. आता गडावर महायज्ञ होणार आहे आणि त्यासाठी श्री खंडेरायांचं गडावर आगमन होणं आवश्यक आहे आणि तसंच होतं आहे. परंतु तुम्ही रागाच्या भरात बानूला नको ते बोलू नये कारण हा आनंदाचा क्षण आहे. हो देवी, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते मला कळते आहे. देवी माझे आराध्यच माझे पती आहेत आणि आज मी त्यांच्याशी काय बोलणार आहे हे माझे मला देखील ठाऊक नाही. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी कर रहे ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?